नमस्कार. आज कार्तिक शुक्ल षष्ठी शके 1936 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत सापडणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या ही वाढली. छत्तीसगडमध्ये झालेल्या विभागीय अथलेटिक्स स्पर्धेत ठाण्याच्या गौरांगा आमरेला तिहेरी मुकुट आणि छठ पूजा सर्वत्र भक्तिभावानं साजरी. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली पकडल्या जाणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या वाढत असून आतापर्यंत पकडलेल्या एकूण आरोपींमध्ये महिलांची संख्या 10% गेली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे आयोजित दक्षता जनजागृती सप्ताहाची माहिती देताना ही माहिती पुढे आली आहे. आतापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत पकडण्यात आलेल्यांमध्ये महिलांची संख्या नगण्य होती, पण यंदा मात्र या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेल्या 172 आरोपींमध्ये महिलांची संख्या 18 आहे. यंदा भ्रष्टाचाराची संख्या वाढल्याचं दिसत असून गतवर्षीपेक्षा यंदा कारवाईमध्ये 179% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी अवघे 42 सापळे रचण्यात आले होते, तर यंदा ही संख्या 117 गेली आहे. विविध सापळ्यांमध्ये 15 प्रथम श्रेणीचे तर 19 द्वितीय श्रेणीचे अधिकारी अडकले आहेत. शिळफाटा इमारत दुर्घटनेतील 14 विकासकांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात शिळफाटा इथे एक 8-मजली इमारत बांधली जात असताना पडल्यामुळे 70 जणांचा मृत्यू झाला होता, तर तेवढेच जण जखमी झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी उपायुक्तांपासून पत्रकारांपर्यंत 27 जणांना अटक केली होती. यापैकी 13 आरोपींना यापूर्वी जामीन मिळाला आहे, पण या इमारतीच्या विकासकांपैकी असलेल्या जमील शेख, अब्दुल सिद्दीकी, हदीसुल चौधरी आणि अब्दुल चौधरी अशा चौघांचा जामीन ठाणे न्यायालयानं फेटाळला होता. त्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ठिपसे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणी दरम्यान या चौघांचा जामीन मंजूर करण्यात आला. छत्तीसगड इथं झालेल्या विभागीय अथलेटिक्स स्पर्धेत ठाण्याच्या गौरांगा आमरेनं तिहेरी मुकुट पटकावला आहे. छत्तीसगड इथे झालेल्या पश्चिम विभागीय अथलेटिक्स स्पर्धेत 100 आणि 200 मीटर धावणं आणि 400 मीटर रिले स्पर्धेत गौरांगा आमरेनं सुवर्ण पदक पटकावलं आहे. त्याचा सहकारी असलेल्या क्षितिज भुईटेने 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावत रौप्य पदक पटकावलं. हे दोघंही ठाण्याच्या दादोजी क्रीडा संकुलात सराव करतात. कापणी झालेल्या पिकांचं अवेळी येणाऱ्या पावसापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेनं शेतकऱ्यांना अनुदानानं ताडपत्री उपलब्ध करून दिले आहेत. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकऱ्यांना भाताचं किफायतशीर उत्पन्न अपेक्षित आहे. भात कापणीची कामंही जोरात सुरू होती, मात्र नेमका याच वेळी आलेल्या अवेळी पावसानं भात पिकांचं मोठं नुकसान झालं. गेल्या काही वर्षातही असाच अनुभव आल्यामुळे शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे पंचायत समिती स्तरावर ताडपत्रींचं अनुदान देऊन पुरवठा केला जात आहे. कृषी विभागाच्या या योजनेमुळे गेले 2-3 वर्ष अवेळी आलेल्या पावसापासून शेतकऱ्यांना आपल्या पिकाचं रक्षण करणं शक्य झालं आहे. फक्त 7-12 उतार्यावर प्रथम येणाऱ्या प्राधान्य या तत्वावर या ताडपत्रींचं वाटप केलं जात आहे. शेतकऱ्यांना 50% अनुदानात ताडपत्री उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत यानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची चर्चा झाली.
जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिका स्तरावर हा कार्यक्रम होणार असून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, स्वच्छता अभियान, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे पथनाट्य, एकता दौड, अग्निशमन दलाची प्रात्यक्षिक, पोलीस संचलन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या सर्व कार्यक्रमातून एकता, एकात्मता आणि सुरक्षेचा संदेश दिला जाणार आहे. राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्तानं आयोजित सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन एकता, अखंडता, राष्ट्रीय एकात्मता, सुरक्षितता आणि संरक्षण सिद्धता यासाठी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आलं आहे. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कम सेल, 50% बचत. अमेरिकन डायमंड सेट्स, मंगळसूत्र, फॅन्सी ब्रेसलेट, फॅन्सी इयरिंग टॉप, रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये, अशोका बेसमेंट जवळ, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावांविषयक संपूर्ण माहिती सभागृहासमोर ठेवावी अशी मागणी माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनी महापौरांकडे केली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी घाईघाईनं आयत्या वेळेसचे प्रस्ताव म्हणून अनेक प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी 900 कोटींचे प्रस्ताव आयत्या वेळेसचे प्रस्ताव म्हणून मंजूर करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यामुळं या सर्व विषयांची इत्थंभूत माहिती नगरसेवकांना मिळणं आवश्यक आहे. यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांचं पत्र. आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रावरून नगरविकास विभागानं अहवाल सादर करण्यासाठी पालिकेला दिलेलं पत्र. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत आयत्या वेळेसचे म्हणून मंजूर करण्यात आलेले प्रस्ताव आणि त्यांचे गोषवारे, यापैकी कोणत्या प्रस्तावांचे कार्यादेश देण्यात आले, तसंच आयत्या वेळेसचे प्रस्ताव ठेवण्याविषयीचे लिखित नियम आणि प्रशासनातर्फे ठेवण्यात आलेले विषय पटलावर घेण्यासंबंधीचे लिखित नियम याची सर्व माहिती सर्वसाधारण सभागृहात सादर करावी अशी मागणी माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनी महापौरांकडे केली आहे. उत्तर प्रदेश आणि विशेषतः बिहारमध्ये मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणारा छठ पूजेचा उत्सव ठाण्यातील बिहारी बांधवांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा केला. छठ पूजा हा सूर्याच्या पूजेचा एक प्रकार समजला जातो. जी व्यक्ती एकाग्र चित्त होऊन हे व्रत करते तिला दुःख, दारिद्र्य आणि विविध आजारांपासून मुक्ती मिळते अशी यामागची भावना आहे. छठ हा शब्द सूर्यषष्ठी या शब्दाचा अपभ्रंश आहे. वर्षातून 2 वेळा कार्तिक आणि चैत्र महिन्यात ही षष्ठी येते, परंतु कार्तिक महिन्यात येणाऱ्या षष्ठीला या पूजेसाठी अनन्यसाधारण महत्व आहे. कार्तिक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीपासून या पूजेच्या अनुष्ठानांना प्रारंभ होतो. दिवाळीचा सण समाप्त झाल्यानंतर 6व्या दिवशी छठ पर्व म्हणून हा उत्सव साजरा होतो. हा जरी सण असला तरी सणाचा आवडंबर यामध्ये नाही. या दिवशी देवाची प्रार्थना केली जाते. ही पूजा करणाऱ्या भाविकांना 1 दिवस आणि रात्र निर्जल उपास करावा लागतो. दिवसाच्या 4थ्या प्रहरात म्हणजे सूर्यास्तादरम्यान तलावात किंवा वाहत्या पाण्यात उभं राहून सूर्यदेवाला अर्ध्य प्रदान केलं जातं, तर सूर्योदय होण्याआधी पहाटे लवकर उठून पुन्हा याच प्रकारे अर्ध्य प्रदान केलं जातं. त्यानंतर पूजेचा प्रसाद खाऊन या उपवासाची समाप्ती करण्यात येते. विशेष म्हणजे या पूजेसाठी कोणत्याही ब्राह्मण अथवा पुरोहिताची गरज भासत नाही. सूर्यषष्ठी व्रत कथेमध्ये पुराणातील 27 श्लोकांचा समावेश आहे. नारद आणि सूर्यनारायणाच्या प्रश्नोत्तरांच्या रूपानं व्रताची महती कथित करण्यात आली आहे. गेल्या 50 वर्षांपासून कल्याण डोंबिवलीत हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. पूर्वी कल्याणच्या काळा तलावामध्ये केली जाणारी ही पूजा सध्या दुर्गाडी येथील गणेश घाटावर केली जाते.
ठाण्यातील उपवन तलाव, रायला देवी तसंच मासुंदा तलाव परिसरात पूजेसाठी गर्दी झाली होती।